नमस्कार, मी गणेश शावरी, महाराष्ट्र टाइम्स वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या गावामध्ये आपण आता आलेलो आहोत. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता दंगल सुरू आहे, त्यामध्ये कोणते पहिलवान या दंगलीमध्ये उतरलेले आहेत, त्याचप्रमाणे गेल्या 5 वर्षामध्ये या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोणकोणते विकास कामं झालीत, कोणते बाकी आहेत, कोणी आश्वासनं दिले, कोणी पाळले, कोणी पाळले नाही, अशा अनेक समस्या आहेत. याच विषयावरती आपण या ग्रामस्थांशी आज थोडक्यात चर्चा करणार आहे. काय सांगाल या भागाच्या काय समस्या? या भागाच्या समस्या अशा आहे की इकडे लोखंडींनी भरपूर काम केलेलं आहे आणि त्यातली त्यात मोदीची लाट आहे. ह्या पोहेगाव आणि कोपरगाव तालुक्यामध्ये अक्षरशः मोदीच येणार. मोदी सोडून इकडं कुठंही कोणताही पक्ष इकडं कोणत्याच पक्षाने काम केलेलं नाही. नमस्कार, काय सांगा, बोला. चालू वर्ष आहे, मोदी सरकारची लाट यायला पाहिजे, काय अडचण नाही, कामं चांगली. हो, मोदी यायला पाहिजे, मोदी यायला पाहिजे. काय वाटतं इकडं? लोखंडी साहेब, म्हणजे काम शिवसेना, लोखंडी साहेब त्यांचं काम चांगलं आहे, बरेच कामं केलेली इथं गावामध्ये. शिवसेना युतीचं मोदी साहेबांनी जेवढे आश्वासनं दिले त्यापैकी आम्हाला नाही वाटत काही पुरं केलं म्हणून. शेतकऱ्यांसाठी त्यांनी हमी भाव द्यायचा ठरवला होता, तो नाही दिला. बाकीचे अनेक प्रॉब्लेम आहे, म्हणजे म्हणाव तेवढा काही विकास झालेला नाही इकडं. बाकीचे काय सांगतात ते मला नाही सांगता यायचं, पण शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर बघितलं तर काय एवढं काही काम नाही केलेलं त्यांनी. बरोबर आहे. आणि राहिला प्रश्न लोखंडी साहेबांचा, जो आपला माणूस आहे तो येणारच, त्याला पर्याय म्हणजे एक शिंटा काय इथं मोदी म्हणून नाही पण लोखंडे साहेबांनी चांगलं काम केलं आहे. लोखंडे साहेबांनी निवडून तुमचा सर्वांचा एक कोपरगाव तालुक्याचा सर्वात जास्त विकास होईल माझी अपेक्षा आहे. आत्तापर्यंत काळेकोल्यांनी भरपूर दिवस राज्य केलं पण विकास नाही झालेला, तर विकास करावा. माझे पाहुणे माणिकराव कोकाटी, सिन्नर मतदारसंघाची, त्यांनी भरपूर विकास केलेला आहे. ठीक आहे, तो नाशिकमध्ये आहे, आपण तिकडे गेल्यानंतर. माझी एकच अपेक्षा आहे कोपरगाव तालुक्याचा विकास व्हावा. मला सर्वांना आता एक थोडक्यात विचारायचं आहे, या अगोदरचे जे खासदार होते त्यांनी काय कामं केली? नाही, या अगोदरच्या हे लोखंडेच होते, याच्या अगोदरचे यांचे कामं भरपूर चांगले झाले. लोखंडे त्यावेळेस त्यांनी कामं चांगले केले, पण त्यांनी पक्ष बदलला त्याच्यामुळे त्यांचं थोडस हे झालं, नाराजी झाली. लोखंडे साहेबांनी या भागामध्ये चांगले कामं केलेले, पाठीमागच्या खास त्यांनी पण चांगले कामं केलेले. हो, लोखंडे साहेबांनी चांगले कामं केलेले आहेत आणि मागचे वाकचौरे साहेब होते ना, त्यांनी बी भरपूर काम. काँग्रेसचं कोणी आहे का इथं बोलणार? काँग्रेस तुम्हीच एकमेव. शेतकऱ्यांचे प्रश्न म्हटले, काँग्रेसच आले का? काँग्रेस आता सगळे सेनेचे आहेत. नाही, काँग्रेस आहे, तुमची भूमिका आहे. मी पण तसं सेनेचाच आहे, पण मला शेतकऱ्यांचं जास्त महत्व वाटत. शेतकऱ्यांचा विचार नाही याच्यात काही. याच्यानंतर या पंचकोशीत काम झालं, पुढले विलक्षण मी उभा राहतो. कोपरगाव तालुक्यातून किंवा शिंदर तालुक्यात तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून. मला एक महत्वाचं विचारायचं आहे, या भागातील ज्या काही मुख्य समस्या आहेत, पाण्याची सगळ्यात जास्त मोठी समस्या आहे. पाण्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल? पाण्यासंदर्भात इकडं लक्ष दिलं गेलेलं नाही खरं पाण्याच्या बाबतीत आहे ना. कॅनॉल वेळेवर सुटत नाही, काय नाही, ही समस्या थोडीशी आहेच. मिसमॅनेजमेंट आहे पाण्याबद्दल. ॲक्च्युली इंग्रजांनी बांधलेले धरणं आहेत, रेन शॅडो एरिया होता हा. इथं जमीन चांगली होती, इथं पाऊस कमी पडायचा, त्यासाठी इंग्रजांनी बांधल्यानंतर हे समन्वय आणलं, सारखं वाटप करा. पण आता इथं बघा, शेजारी जा तुम्ही आणलं नाशिक नगर, खूप पट्टा अजूनही दुष्काळी आहे. पण त्याला काय गिनलं काय जातं की हा सुजलाम सुफलाम आहे आणि मराठवाड्याच फक्त आहे की का इथं पाणी नाही, या नावाखाली तिकडं खाली पाणी सोडलं ते चांगलं नाही. म्हणजे इथले शेतकरी मारून खाली पाणी देणं, मग इथल्यांनी काय करायचं? असं पाण्याचा प्रश्न आहे, सगळ्यात गंभीर प्रश्न पाण्याचा आहे तालुक्यामध्ये. एक काळ सुजलाम सुफलाम असलेला तालुका आज एकदम उजाळ वाळवंट झालं याचंवालं, आणि याला इथून मागचे जे राजकीय पुढारी होते ते कारणीभूत आहे. आणि कसं साहेब, शेतीधंदा होता, याच्यावर चार चार पाच पाच म्हणजे कुटुंब हे करायचे. आता प्रत्येकजण हे समजा आम्ही आमच्या मुलाला नोकरीत पाडून राहिलो, नोकऱ्या नाही आहे. शेतीधंद्याला जर प्राधान्य व्यवस्थित दिलं तर यावेळी हे होणार नाही. असं महत्त्वाचा मुद्दा आहे तरुणांचा. तरुण कोणी बोलणार आहे का? तरुण आहे का कोणी बोलणार आहे? एक दोन तरुण बोलणार आहे कोणी? पुढल्या 5 वर्षात आहे ना कुणी येऊ, पण कामं पॉवरफुल करू. शेतकऱ्यांची अडीअडचणी, मालाला रेट पाहिजे, फक्त मालाला भाव नाही फार दिवसाची. तरुण या पुढे या. ठीक आहे, आपल्या उत्तरनगरमध्ये MIDC अनेक होणं गरजेचं होतं. अनेक विद्यार्थी आता अनेक परीक्षा देऊन पास झालेत,
डिग्री प्रत्येकाकडे, मात्र नोकऱ्याने बेरोजगार आहे. याबाबत काय या बाबतीत अजून इकडे म्हणजे बेरोजगाराचा प्रश्न आहे. भाऊ तू बोलू शकतो, बोल बोल ना, बोल ना, बोल. या पुढे या पुढे या पुढे बेरोजगारी संदर्भात काय सांग. काहीच नाही, मागच्या 5 वर्षात बघितलं ना असं कुठे कॅम्पस ड्राईव्ह वगैरे नाही झाल्या, कुठल्या कंपन्या आल्या नाही आमच्याकडे. तर सगळ्यांना विनंती, जे कोण निवडून येतील ते, की पुढच्या 5 वर्षात जे युवक आहे गावात, म्हणजे शिक्षण चांगलं झालं असून कुठं नोकरी वगैरे मिळत नाही, त्यासाठी फक्त कॅम्पस ड्राईव्ह अटेंड करावे आणि विद्यार्थ्यांचे जेवढे शैक्षणिक प्रॉब्लेम असतात तेवढे लवकरात लवकर सॉल्व्ह करावे. आता तुम्ही त्यांनी त्या तरुणांची भूमिका मांडलेली आहे बेरोजगारी संदर्भात, मला एक थोडक्यात सांगा. तुम्ही जे मगाशी सांगितलं का लोखंड्यांनी या परिसरामध्ये खूप कामं केली, कोणते कोणते कामं झाली, मला 2-3 नावं सांगा थोडं. लोखंडे या पोळेगावमध्ये लोखंडे साहेबांनी साधारणतः दलित वस्तीमध्ये एक समाज मंदिर दिलेलं आहे. त्यानंतर इथे पोळेगावमध्ये 12 ते 13 हायमॅक्स लाईट दिलेले आहेत आणि काँक्रिटीकरण स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलेलं आहे. आणि सगळ्या जिल्हा परिषद गटामध्ये मराठी शाळेसाठी, प्राथमिक शाळेसाठी 70 कॉम्प्युटर लोखंडे साहेबांनी दिलेले आहे. इथे कुठं मोठा प्रकल्प चालू आहे केंद्र सरकारच्या वतीनं, कोणता कोणता चालू आहे? लोखंडे साहेबांचं चालू आहे. आणखी काय नाव आहे? प्रोसेडिंग कंपनी आहे, एक फूड प्रोसेडिंग कंपनी चालू आहे. प्रोसेडिंग कंपनी आहे, तिचं त्यांचा मुलगा बघतो तिचं प्रोसेसिंग इथं चालू होणार. याच्या व्यतिरिक्त बाकीचं काय, त्यांचे विकास कामं आहे वेळेला हजर राहण्याचे, गरिबांच्या एवढा खर्च केला, त्याला कोणतेही काम असू दे हजर राहणार. मला सांगा आता यांनी ज्याप्रमाणे सांगितले तुमच्याकडे, तुम्ही पुन्हा हायमॅक्स छोटे छोटे हे काही कामं आहेत, हे खासदारांचे हो झालेले. याच्या व्यतिरिक्त कोणते कामं व्हायला पाहिजे? याच्या व्यतिरिक्त म्हणजे शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रश्न, म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे. पाणी वेळेत आलं, शेतीला मालाला हमी भाव दिला, आम्हाला कर्ज माफ झालं पाहिजे ना असं काही नाही, पण हमी भाव दिला तर आम्हाला कर्ज पण नको आहे. आम्ही आहे आमच्यात तेवढी क्षमता की आम्ही ते करू शकतो बाबा. असं कृषी प्रोड्युसर कंपनी आल्या शिर्डी मतदारसंघामध्ये, अजून चालू नाही झाली ना, मग याचा चालू कुठं झाली? त्याचा फायदा कधी? त्याचा फायदा आता पुढच्या पिढीला होतो का कोणाला होतो ते नाही सांगते इथं साहेब, कधी होईल ते नाही सांगते. भाषणांमधून मुद्दा येतोय का त्या शेतकऱ्यांना फायदा झालाय, फायदा झाला की कोण फायदा झाला, पण अजून कोणी एक टॅमॅटोचं क्रेट घेऊन नाही गेला ना फूड प्रोसेसिंगला, बरोबर आहे का नाही? सर मोठा हा प्रश्न आहे. समृद्धी महामार्ग हा कोपरगाव तालुक्यातून गेलेला आहे. आमदार कोल्हे असो किंवा सदाशिव लोखंडे असो, मोठा दिलासा यांनी दिलेला आहे. मी प्रकल्प बाधित आहे, मोठी प्रमाणात मदत ह्या दोघी खासदार आणि आमदारताईंच्या माध्यमातून झालेली आहे. युवकांची अजून काही समस्या असेल? युवक काय आता हे गाळे पा, पोळेगावचं वैभव पा, युवक माझ्यासारखा युवक हा सक्षम आहे उद्योगधंदे उभारणीसाठी. आणि संजीवनी कॉलेजच्या मार्फत भरपूर IT कंपनीचे आत्ता विद्यार्थी 25 गेलेले नोकऱ्या लागत आहे. बेरोजगार किती असेल अंदाजे आकडेवारीमध्ये? आकडेवारी पोळेगावचे सगळे तरुण मुलं आहे सक्षम, दुग्ध व्यवसाय असू, गावाचं वैभव बघा, वैभवाच्या माध्यमातून रोजगार चालू आहे. शेतीवर बरेचसे विद्यार्थी डिपेंड आहेत. ठीक आहे, आता मला एकदम थोडक्यात आता सर्वांना विचारायचं आहे. आता सेना भाजपाचे युतीचे खासदार सदाशिव लोखंडे हे पण आता उमेदवारी करत आहेत, काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे, वंचित आघाडीचे डॉक्टर साबळेंचं नाव येत आहे, अपक्ष भाऊसाहेब वाघचौरे हे देखील आहेत. याच्यामध्ये आता लढत कशी होईल? लढत साधारणतः सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब कांबळे यांच्यात होईल. वाघचौऱ्यांना अपक्ष उभं राहिल्यामुळं मागच्या वर्षी त्यांनी पक्ष बदलल्यामुळे लोकांचा विश्वास त्यांच्यावरून उडालेला आहे. सदाशिव लोखंडे 100% फिक्स खासदार. अपक्ष राहिले वाघचौरे तर नाही, वाघचौऱ्यांचं काय नाही ठरा नाही. अपक्षवाल्यांना लोक इकडे साथ देत नाही कोणाला, इकडं शिवसेना BJP साथ देणार आहे. काय म्हणतात? काय नाही, लोखंडे साहेबच निवडून येणार 100%. बरोबर ते बोलले, बरोबर. काय लोखंडे साहेबच येणार हे बोलले, ते बरोबर बोलले. शिवसेना शिवसेना नाही शिवसेना हो, लोखंडे साहेब निवडून येतील. कोणाला बोलायचं का याच्या व्यतिरिक्त काही वेगळं काय बोलणार आहे का कोणी? बोलणार आहे का?
साहेबांचं भारी काम आहे, त्याच्यामुळे मग आम्ही आनंद देते. ठीक आहे, आपण अगदी थोडक्यामध्ये या ग्रामस्थांशी चर्चा केलेली आहे. ज्या काही मुख्य समस्या आहेत तर मला वाटतं त्यांनी 10-15-20% पण समस्या नाही असं सांगितलं. अनेक विकास कामं झाली तुम्हीच सांगताय, म्हणजे मला वाटतं विकास कामं खूप झालीत असं तुमचं म्हणणं आहे. फक्त पाण्याची काही समस्या आहे ती एक महत्त्वाची, ते येणं गरजेचं आहे. आणि यांचा महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकऱ्याबद्दल, जे काही सरकार आहे गेल्या 4-5 वर्षांमध्ये शेतकऱ्यावरती अनेक संकट आलेली आहेत, त्याच्याबाबत सरकार थोडंसं कमी पडले असं पण त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र शेतकऱ्याला जर चांगले दिवस आले तर नक्कीच सर्वांना चांगले दिवस येतील, व्यापाऱ्यांना येतील, सर्वांना येतील. आपण इथेच थांबतोय, पुढे भेटूया नवीन गावामध्ये, तोपर्यंत नमस्कार.